जसं आपण बोलत होतो की तुझ्या लहानपणी तुला स्टेज फ्राईट होता हा तुला का कारण काय काय किस्से झालेले पण हे सगळं ओव्हरकम करून आता एकदम कंटेंट क्रिएटर ठीक आहे म्हणजे आता तू डायरेक्ट कॅमेरा समोर आहेस हु, तर आमच्या व्ह्युअर्स पैकी खूप असे आहेत जे इंट्रोवर्ट्स म्हणून का की ज्यांना स्टेज फ्राईट आहे पण त्यांना काहीतरी करायचंय सेम तुझ्यासारखंच त्यांना पॅशन आहे ठीक आहे तर तू हा कसा डिस्क्राईब करशील ही जर्नी तुझी तर थोडस त्या बाबतीत जर आम्हाला सांगशील की कसा तू स्टेज च्या कॅमेरा फ्रंट ऑफ द कॅमेरा मी uh, माझ्या बालपण किंवा माझ्या कॉलेज पर्यंत ना हुँ. मी चार लोकांसमोर असं बोलत पण नव्हतो हो जास्ती ओके okay. म्हणजे मला खूप असं वाटायचं की काय बोलतील माझे कदाचित बोलती। माझे, माझे विचार हे बरोबर आहेत का पटतील का त्यांना विचार खूप चालू असायचे डोक्यात मला हे पण कळायचं की काय बोलायचं पण ते बरोबर आहे का लोक लोक काय म्हणतील ह्याचा विचार करायचो नंतर मी लोकांशी डोळ्यात डोळे घालून बोलायला पण खूप लाजायचो म्हणजे काय बोलू ना का असं मी इकडे तिकडे बघून लाजायचो माझ्या मैत्रिणी नव्हत्या मला खूप अशी मुलींशी बोलायला पण खूप भीती वाटायची नंतर मी स्टेजचं असं होतं की मी पाचवीला होतो आणि पाचवीत असताना मी चौथीत असताना एका छोट्या शाळेत होतो आणि त्यातनं एका मोठ्या शाळेत गेलो होतो तर शाळेच्या स्पर्धा असतात किंवा त्या ऑडिटोरियम हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं आणि लहान होतं पाचवीला होतं तर शाळेत ते वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्यात गोष्ट सांगायची होती काहीतरी तर मॅडमनी सांगितलं आम्हाला की असं असं आहे स्पर्धा तो मला कोणाला घ्यायचा आहे का तर, तर mm. मी म्हटलं की मला घ्यायचं आहे तर वर्गातल्या पोरांनी सगळ्यांनी एक तिथं पार्टिसिपेट केलं तर ते म्हटलं की तुम्ही तयारी करून या आणि मग काही दिवसानंतर आम्ही स्टेजवर गेलो ऑडिटोरियममध्ये कॉलेजच्या चा। शाळेच्या तर शाळेच्या ऑडिटर पुढं हजार पोरं बसली होती शाळेच्या सगळ्या येत त्याची गॉड आणि आम्हाला पहिल्या रांगेत बसवलं की तुम्ही एक एक येऊन बोला तर एक जण येतोय तो, तो महात्मा गांधींबद्दल बोलतोय yeah. एक जण महाराजांबद्दल बोलतोय एक जण अब्दुल कलाम म्हणजे प्रत्येक असे महापुरुषांबद्दल बोलतोय आणि माझी वेळ आली तर मी गेलो आणि मी लहानपणापासून फक्त चंपक पंचतंत्र हेच वाचलं होतं मी कधी मला कुठल्या याच्यात हिस्ट्री बिस्ट्रीमध्ये मला एवढं काही माहिती नव्हती मी गेलो आणि तिकडे जाऊन मी स्टेजवर उभं राहून माईक समोर बोललो की एक होता खेकडा आणि एक होता बगळा yeah. <laughs> आणि ही स्टोरी होती ते <laughs> ती होती थोडी मोटिवेशनल स्टोरी होती की खेकडा त्या बगड्याला मारतो वगैरे वगैरे yeah, की ते कोणाला कमी समजू नये असं एक स्टोरी होती आणि मी म्हणजे ऑडियन्सनी गेले दोन तास हे ऐकलं होतं महापुरुषांचं आणि त्याच्यानंतर अचानक हसवीच एवढे हसले सगळे ऐकून मी जेव्हा बोललो एक होता खेकडा एक होता बगडा सगळ्या आणि <laughs> प्रत्येक जण यायचा की हाय माझं नाव आकाश आणि मी सातवीतना आलोय आणि वर्गात आलोय आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे महात्मा गांधींबद्दल हे सगळे इंट्रोडक्शन असा प्रकारच नाही स्टेजवर गेलो आणि डायरेक्ट म्हटलं एक होता एकडा आणि एक होता बघा सगळे हसायला लागले आणि हसल्यानंतर काय आलं मला नाही कळलं कि ते हसता वाटली मला वाटलं मी चुकलो मी चुकलोच होतो पण मला असं वाटतं मी पापच केले दोन मिनिटं असंच थांबलो मला काय बोलत ब्लँक झालो मॅडम मॅडम घेऊन गेला की म्हटलं तुला काय जमलं नाही आणि इथं झालो मी आणि त्यानंतर असं झालं की डोक्यात तो काय म्हणत त्याला ट्रॉमाच बसला की मी स्टेजवर जाणारच नाही मला बर वाटते आणि त्या पाचवी नंतर दहावी बारावी पर्यंत जेवढे काही इव्हेंट बघितले मी त्या इव्हेंट बघताना फक्त असंच असायचं की मला जायचंय पण मला भीती वाटते समोरचा नाचतोय ना मला भारी नाचत पण मला करता येत नाही समोरचा भारी ऍक्ट करतोय मला भारी ऍक्ट करता येईल किंवा ही जी नाटक बसवलं ना ह्याच्यापेक्षा भारी माझ्याकडे कॉन्टेंट होता हे माझ्याकडे असायचं डोक्यात पण ते करता नाही यायचं तेव्हा मी काय करायचो की मागणं टावळ काय करायचो मागणं कोणाला तरी आवाज की इकडं तिकडनं बॅग बेंचर्स टायप जे करतात मी बॅग बेंचर्स होतो आजच्या शाळेत कॉलेजमध्ये पण आणि मग हे येडे करून ना अटेन्शन मिळायचं लोकांचं कि ते बघायचे हसायचे मला बर वाटायचं की माझ्यामुळे हसले मी तर मी माझ्यामुळे मुळे हसले मी, मी पंच काढला ना त्याच्यामुळे मॅडमला काहीतरी बोल पण ना कधीतरी मग समोर ये म्हटले ना मग तेव्हा फाटायचे आता जोक सांग बर बऱ्याच वेळा झाले दोन तीन वेळा झाले की मागन टावाळ का केले आणि मागन मॅडम म्हटले उठ उडून बोल बर मग तेव्हा फाटायचे मग हे नंतर काढायला लागलं की जे आपण करतोय ना हे हे मागचा हेतू अटेन्शन मिळवणे बरोबर पण मार्ग चुकतोय की कुठेतरी चुकीच्या पद्धतीने मी मग कॉलेजला आल्यानंतर मग नाटकाचे ग्रुप होते मग मी तेव्हा डिसिजन घेतला की नाटक करू नाटकात घुसू काय क्रिएटिव्ह करू मग मला तोपर्यंत हे कळत नव्हतं की माझ्यात हे आहे मला फक्त हे ना अशी आवडायचं की ना का जाऊ का तिकडे जाऊ का इकडे जाऊ का नाटकाच्या ग्रुपमध्ये गेलो तेव्हा पण सगळे असे रिंगण करून बसले होते आणि ते ऑडिशन घेत होते नवीन पवारांची फ्रेशर्सची तर ते सांगत होते प्रत्येकाला की तू काहीतरी परफॉर्म कर काही पण परफॉर्म करा समोर हु, तर रिंगणात येऊन परफॉर्म करायचं होतं तर एक जण काहीतरी डान्सच करतोय मेमिक्री करतोय एक जण गातोय तर त्यांच्या बेसिसवर त्यांना त्यांना घेत होते तर माझ्यापर्यंत अशी रांग येणार त्यात मी पळून गेलो की म्हटलं की मला काय जमत नाहीये काय करू मी तिकडे मला ना ऍक्ट करता येत नाही मला बोलता येत नाही तर त्यानंतर काय झालं कॉलेजचे वर्ष गेला आणि ना कॉलेजच्या शेवटी डेज असायचे आमचे डेज आणि इव्हेंट्स असायचे तर त्या इव्हेंट्स फर्स्ट इयरला मी बघितलं की काय काय तर फर्स्ट इयरला बघितलं की आमची तर रेट्रो डे आणि ट्रेडिशनल डे असायचे की त्या डेज मध्ये रेट्रो डे म्हणजे जुन्या काळातले काहीतरी हिरो कपडे घालायचे आणि ट्रेडिशनलला काहीतरी ट्रेडिशनल कपडे घालून hmm. तिकडे वॉक करायचा बरोबर काहीतरी बोलायचं ऑडियन्स समोर आणि नंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट करून तुम्हाला प्राईज होतं तर त्यानंतर फॅशन शो होता डान्स होते सिंगिंग वगैरे सगळं होतं तर मी जरा विचार केला की ह्या सगळ्यात मला काय जमते पहिले वर्ष फक्त बघितलं फर्स्ट इयरला असताना की काय कसं कसं काय आवडलं मला वाटतं मी म्हटलं की मला हे करायचंय का काहीतरी करायचं आहे सेकंड इयरला नंतर म्हटलं काय करता येईल डान्स नाही जमते ॲक्टिंग नाही जमते सिंगिंग नाही जमत हा मी चालू शकतो रॅ वॉक होता रेट्रो ट्रेडिशनल तर मी काय केलं मी साऊथ इंडियन कपडे घातले माझे मित्रांचे माझ्या मित्र साऊथ साऊथ इंडियन मित्र होता एक त्याचे कपडे घालून मी लुंगी वगैरे ते आणि त्यास रजनीकांतचा वॉक केला आणि त्याचा माझा फोटो पण येत आहे इकडे त्या ह्याच्यातला माझा कॉलेजच्या इव्हेंटचा आणि तेव्हा मला सेकंड प्राइज मिळालं अच्छा आणि मला ते माहिती पण होतं माझं नाव घेतलं आणि सगळे पोरं वरडायला लागले आणि ते जे मला जे काय म्हणतात फील झाला की एवढे सगळे ओरडतात माझ्यासाठी मी जेव्हा ते वॉक केलं ना तेव्हाच सगळे ओरडायला लागले होते आणि शिट्ट्या वगैरे वगैरे तर ते ना एक किक बसली ती hmm. की हेच पाहिजे मला हेच पाहिजे जे आतापर्यंत पाहिजे होत ना ते हेच पाहिजे मागणं ओरडणं ते सगळे बघणं माझ्याकडे ते नाही पाहिजे हे पाहिजे की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तर तिथं मला सेकंड प्राईज मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी डे होता ला म्हटलं काय काय करत माझ्याकडे डेनिम जॅकेट होतं आणि ते जुन्या काळातले ते गुलाम किंवा ह्या मध्ये ते विलन असायचे ते गार्डन मध्ये डेनिम जॅकेट कॅप असायची आणि मुलींना छेडायचे ते तर तसा एक लुक केला मी आणि मग कॉलेजमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये तसा लोकांत वॉक केला पहिले असा स्टाईल मध्ये असं काहीतरी लॉक वॉक केला फर्स्ट राऊंड क्लिअर झाला तर दुसरा काहीतरी बोलायचं होतं काहीतरी परफॉर्म करायचं होतं तर प्रत्येक जण पुढे जाऊन काहीतरी मूवीचा डायलॉग बोल काहीतरी करत होतं मी काय करतो मी काय केलं की बाजूशाहन एक दुकानातनं एक गुलाब घेऊन आलो कॉलेजच्या गुलाब असं दातात पकडलं आणि वॉक केला आणि आमच्या कॉलेजच्या इंग्लिशच्या मॅडम होते एक त्यांना मी ते खाली गुडघ्यावर बसून प्रपोज केलं म्हणजे गुलाब दिलं आणि सगळ्या कॉलेज चेअर करायला ओरडायला लागलं आणि मॅडमने ते घेतलं आणि तेव्हा मला फर्स्ट प्राइज मिळालं अरे रेट रोटे रेट रोटेला तेव्हा मग अजून म्हणजे पहिले एक सेकंड प्राईज मिळालं होतं काल काल मिळालं होतं आणि आज फर्स्ट प्राइज मिळालं म्हणजे मी काहीतरी केलं के तेव्हा मला मिळालं बरोबर आजपर्यंत असं होतं की मी फक्त विचारच करायचो नाही मी हे भारी करू शकतो मी याच्या भारी करू शकतो डेअरिंग केले ना जेव्हा तेव्हा मला त्याचं ते फळ मिळालं आतापर्यंत फक्त विचारतच होतो भारी मी भारी पण मी भारी आहे मी जेव्हा करतो तेव्हाच भारी आहे ना करेक्ट सगळ्यांनी आणि माझ्यासारखे बरेच लोक आहेत की ज्यांना खूप भीती वाटते समोर भीती वाटते किंवा पब्लिक समोर ह्याचं एकच उत्तर आहे की तुम्हाला डेअरिंगच करावी लागते लागते ह्याचं काहीच नाही ह्यातनं बाहेर पडल्यानंतर मध्ये घुसलो ना तेव्हा पण हा सगळ्यांसमोर समोर बोलणं मला भीती वाटायची लाज वाटायची लाज वाटायची असते भीतीपेक्षा लाज जास्त वाटायची कोणत्या लाज वाटायची की मी बरोबर करते का नाही माझी ऍक्टिंग ऍक्टिंग आहे का किंवा मी ओव्हर तर नाही करते ना लाज पण वाटायची भीती वाटायची मग मी काय करायचो की गल्ली बोळात व्हिडिओ करायचो करायचे कोण नसेल माझ्या चार मित्रांसोबत व्हिडिओ करायचो तीन चार व्हिडिओ केल्यानंतर हळूहळू रिस्पॉन्स पण यायला लागला ना की भारी करतोय वगैरे वगैरे मग तुमचा हळूहळूच वाढतं ते असं नाही की तुम्ही डिरेक्टली तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला शंभर लोकांसमोर परफॉर्म करायचे किंवा डायरेक्ट कॅमेरा मध्ये जायचे सगळ्यांची भीती असते की सगळ्यांना ती भीती असते एवढ्या लोकांसमोर मी जर फेल झालो तर फेल व्हायची भीती असते की मी एवढ्या लोकांसमोर जर फेल झालो बोलण्यात किंवा माझं काहीतरी चुकलो तर काय होईल ह्याची भीती असते पण त्यांना हे कळत नाही की ह्याची सुरुवात छोट्यापासून सुरुवात केली की हळू 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 तुम्ही ते बरोबर फेल्युअर कळणार काय सक्सेस कसं आहे तेच तर घाबरट मी खूप घाबरट होतो पण नंतर नंतर ह्यात न करत 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 नंतर कॉन्फिडन्स पण वाढला कसं बोलायचं काय बोलायचं हे पण समजायला लागलं अजून पण शिकतोच मी रोज व्हिडीओ बघतो किंवा रोज मी कसं मला चांगलं करता येईल ह्याचे रोज मी शिकत असतो की तुम्ही बोला कसं तुम्ही चार लोकांसोबत कसं बोलाल किंवा कोणाला कसं विचारलं पाहिजे मुलींशी कसं बोललं पाहिजे पण गोष्टी बघतो ह्या सगळ्या गोष्टी मी शिकलो आणि नंतर त्या हळूहळू अप्लाय केल्यानंतर ला जमायला लागल्या आणि नंतर मग आज थोडंफार आता नीट बऱ्यापैकी बोलता येतं नाही पण ही खूपच इन्स्पायरिंग जर्नी आहे मी त्या म्हणून कारण की आमच्या व्ह्युअर्सनं पण ज्यांना स्टेज फ्राईट आहे हां ज्यांना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नाही जे घाबरतात ते आय थिंक तुझी स्टोरी ऐकून म्हणजे ट्राय करा आएक। 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 ट्राय करा, करा फेल हो गया तो हो गया तो परत करा ट्राय मी अजून एक की ना आपण फेल होण्याची भीतीपेक्षा ऑडियन्सला स्टेजवर असणारा माणूस फेल नको व्हायला ह्याची भीती जास्ती असते करेक्ट म्हणजे तुम्ही कधी पण कुठे पण जावा समोरचा माणूस फेल नको व्हायला हे तुमच्या मनात असतं भाऊ फेल नको ऑडियन्सलाच तुमची काळजी असते ऑडियन्स नसतं आपण भीती होतो आपण फेल झालो की लोकशिवाय घालत उलट ऑडियन्स समजून घेत ठीक mm. आहे बाबा बोलताना फंबल झाला विसरला ऑडियन्स mm. उलट ठीक आहे चल माझ्यासारखाच उलट हा उलट त्यांना अरे हा मी पण जर असतो मी पण विसरलो असतो किंवा मी घाबरलो असतो ऑडियन्स उलट तुमच्या फेल होण्याची ऑडियन्सला भीती असते तर तुम्ही तर डोक्यात नका ठेवू की तुम्ही फेल व्हाल किंवा तुम्ही असं घाबराल तुम्ही ट्राय करा फक्त झालं तर झालं काय होईल एकदा फील झालं होतं माझ्यासोबत गेल्या वर्षी आम्ही दांडियाला गेलो होतो दांडियाच्या एका इव्हेंटला बोलवलं आणि मी होतो डॅनी होतो माझ्या आमच्या ग्रुपमधले दोन तीन जण होतो आम्ही आणि डॅनीच्याकडे कॅमेरा सॉरी माईक होता आणि ते म्हटले की डॅनी दोन शब्द बोलतो डॅनी बोलला की शुभेच्छा वगैरे दिल्या आणि ते बोलले की तुम आपल्यासोबत इसी पण आलाय मला हे अपेक्षितच नव्हतं की मला तिथून बोलायचंय तिकडे होते पाचशे लोक होते तिथे नाचणारे तर त्यांच्या समोर मला डायरेक्ट माईक आला आणि ब्लँक झालो मी काय बोलू काय बोलू मला पहिली गोष्ट माहिती नव्हतं मला तर मी तरी पण काहीतरी काहीतरी पुटपुटलो काहीतरी मला आठवत नाही मी देऊन टाकला दुसऱ्याकडं हे माईक मला तिथे एवढे नंतर घरीून असं वाटलं अरे यार मी बोललोच नाही काहीच नाही बोललो मला जमलंच नाही मी, जमल मी त्याच्यावरती काम केलं की काय केलं पाहिजे की आपण स्टेजवर गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमच्या माईक येतो तुम्ही काय बोलले पाहिजेत बरोबर सर्वसामान्य माणसाला माहितीच नसतं की स्टेज वर गेला काय बोलायचं असतं तर ह्या गोष्टी जाणून घेतल्या की पहिले तुम्ही थँक्यू बोला की तुम्ही मला इथं बोलवलं काय असेल किंवा तुम्ही तिकडच्या लोकांना तिकडच्या लोकांचा जोश वाढवा की कसं वाटतंय काय करताय माझ्या वगैरे वगैरे ती लोक कोण आहेत ती लोकांबद्दल जाणून घ्या त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग मी या वर्षी दांडिया ना आम्हाला परत दोन तीन इव्हेंटला बोललं या इव्हेंटला मग मी माझ्यात माईक आल्यानंतर मी पूर्ण जोशनी भारी बोललो म्हणजे पब्लिकने पण मस्त सपोर्ट केला मी पण भारी बोललो आणि मला नंतर भारी वाटलं की हा मी काहीतरी शिकलो यातनं कुठंतरी मी त्या दिवशी हारलो होतो आज जिंकलो पण मी हेच असतं की तुम्हाला कुठेतरी तुम्ही पण म्हणजे कुठंतरी तुम्ही पडताना किंवा हारताना त्यानंतर तुम्हाला कळतं की काय केलं पाहिजे पण तुम्ही असं नाही की अरे मला जमलं उद्या नकोच जायला नाही जमलं ना मग कर परत म्हणजे ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा आणि आता तुमच्याकडे सगळ्या गोष्टींचे सोल्युशन आहेत म्हणजे असं काहीच नाही इंटरनेटवर की जे सापडणार नाही सगळं सापडतं बरोबर म्हणजे तुमची सिच्युएशन किती पण अशी काय म्हणतात त्याला क्रिटिकल असेल ना ती तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासारखा माणूस सापडतो कुठेतरी अरे mm. हा ह्याचा पण असा प्रॉब्लेम होता असं सॉल्व्ह केला बरोबर इंटरनेटवर ते शिकण्यासारखं म्हणजे इंटरनेट युट्यूबकडनं जे प्रॉब्लेम आहे की युट्यूब सर्च करतं काय झालं असं काय बोलायचं